Welcome in the beautiful world of Deepstamba Point of Chemistry. पहा मित्रो, मी डॉक्टर नितीन साखरे आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे जबरदस्त टॉपिक जीओसी, आणि पूर्व पाटील सरने सुरू केलेलं आहे मोल कन्सेप्ट. दोन्ही टॉपिक पॅरलली तुम्ही प्रिपेअर करत राहायचं. पहा बेटा, फिजिकलचं सेक्शन पण तुमचं परफेक्ट होऊन जाईल आणि ऑर्गॅनिकचं सेक्शन पण तुमचा परफेक्ट होऊन जाईल. मित्रो, जर का तुम्हाला ऑर्गेनिक केमिस्ट्री परफेक्ट हवी असेल ना, तुमची जीओसी परफेक्ट असायलाच पाहिजे. या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये पहा, सिग्मा बॉन्ड झालेलं आहे, पाय बॉन्ड झालेलं आहे. ऑर्गेनिक केमिस्ट्रीचं इंट्रोडक्टरी लेक्चर्स एक पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर हायब्रिडायझेशन अँड शेप्स ऑफ मॉलेक्युल आपण पाठ आपण पाहिलेलं आहे. एवढं पाहिल्यानंतर पहा बेटा, याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तो पूर्व आपण किती वेळ ऑर्गॅनिक कंपाऊंड रिप्रेझेंट करतो, तर पाच. पहिला वेळ कोणता होता? लेविस स्ट्रक्चर, त्याला तुम्ही डॉट स्ट्रक्चर पण म्हणायचा. सेकंड काय होतो? कम्प्लीट स्ट्रक्चर, त्याला तुम्ही डॅश स्ट्रक्चर पण म्हणायचा. थर्ड काय होतो? कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आणि फोर्थ काय बेटा? बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आणि सगळ्यात शेवटचं पाचवं काय? थ्री डी स्ट्रक्चर, म्हणजे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर. पहा आता यामध्ये पहा बेटा, लक्ष द्या. तुम्हाला लेविस स्ट्रक्चर माहिती आहे, कम्प्लीट स्ट्रक्चर माहिती आहे, डॅश स्ट्रक्चर माहिती आहे. त्यानंतर थोडं आज मी तुमच्याकडे या ठिकाणी स्टार्ट करणार आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कंडेन्स्ड स्ट्रक्चर नेमकं काय असतं, कसं असतं ते तुम्हाला पाहायचंय. पहा बरो, हे करण्यासाठी अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी एक कम्प्लीट स्ट्रक्चर घेणार आहे. समजा मित्रो, पहा हा तुमच्याकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड, समजा मी पेंटेन घेतली. पेंटेन मध्ये पाच कार्बन असतात, जेव्हा हा कार्बन फर्स्ट आहे, हा कार्बन सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे, हा सिक्स्थ. एका कार्बनची दुसऱ्या कार्बनला लिंक होण्याची जी काय टेंडन्सी आहे ना बेटा, त्या टेंडन्सीचं नाव असतं कॅटेनेशन. त्या टेंडन्सीचं नाव काय असतं? कॅटेनेशन. म्हणजे कॅटेनेशन काय? टेंडन्सी ऑफ ऍटम टू लिंक विथ अनदर ऍटम, दिस इज द कॅटेनेशन. पण कार्बन हॅव अ लार्ज टेंडन्सी टुवर्ड्स द कॅटेनेशन. ओके, कॅटेनेशन म्हणजे काय? एक ऍटम दुसऱ्या ऍटमशी लिंक होणार आहे, चेन तयार होणार आहे. एक ऍटम दुसऱ्या ऍटमशी लिंक होणार आहे, चेन तयार होणार आहे. हा ऍटमशी लिंक, हा याला, हा याला, हा याला लिंक झालाय, एक चेन तयार झाली. मित्रो, ह्याला तुम्ही काय म्हणताय? कॅटेनेशन. व्हॉट इज द कॅटेनेशन? इट इज द टेंडन्सी ऑफ कार्बन टू लिंक विथ अनदर कार्बन ऍटम, दॅट इज द कॅटेनेशन. बघा, हे पेंटेन, पेंटेन मध्ये किती? पाच कार्बन. पेंटेन मध्ये किती? पाच कार्बन आहे. बघ बेटे, पाच कार्बन तो दिसेल, एक दोन तीन चार पाच. पूर्व तुम्हाला मी याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितले कार्बन किती बॉन्ड तयार करणार आहे, चार. नायट्रोजन किती? तीन. ऑक्सिजन किती? दोन. हायड्रोजन किती? एक. आणि हॅलोजन पण किती? एक. आता बघ, ह्या कार्बनने किती बॉन्ड तयार केला आहे? सध्या फक्त एक बॉन्ड तयार केला आहे. ह्या कार्बनने ह्या कार्बनशी एकच बॉन्ड तयार केला. त्याची किती बाकी आहेत बेटा? त्याची तीन बॉन्ड बाकी आहेत. हे बाकी असणारे तीन बॉन्ड या ठिकाणी, बाकीच्या बॉन्ड कोणासोबत बनवत असेल? तो हायड्रोजन सोबत. त्या कार्बन कडे बघितलं तर इकडे एक बॉन्ड दिसतं, इकडे एक बॉन्ड दिसतंय, दोन बॉन्ड दिसले बेटा. दोन बाकी आहेत, एक वरी बनवला बघ आणि खाली बनवला, झाले याचे पण चार बॉन्ड बघ, एक दोन तीन चार. ह्या कार्बन कडे हा बॉन्ड बनला दिसायला, हा बनला दिसायला, बाबाने दोन बाकी आहेत, हे दोन राहिले हायड्रोजन सोबत. ह्या कार्बन कडे इधर बॉन्ड बनाय, उधर बॉन्ड बनाय, कितने बाकी? दो बाकी, एक उपरली एक नीचे. इस कार्बन की अगर बात करें तो तीन बॉन्ड बाकी, तो चलो भाई तीन बॉन्ड किसके साथ बनाए? इसने हाइड्रोजन के साथ. और ये तुम्हारा जैसा है पेंटेन का स्ट्रक्चर. बघ बेटा, फक्त पाच कार्बन
चाललाय तर बरोबर एवढं मोठं स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. इमेजिन करा की समजा 8 कार्बन चालके, 9 कार्बन चालके, 10 कार्बन चालके, 11 कार्बन चालके. बरोबर जर का असेल म्हणजे 33 कार्बनचे काही कंपाऊंड आहेत. पहा एवढं कम्प्लीट स्ट्रक्चर फॉर्म्युलामध्ये आपण लिहू शकतो का? नाही. मग बेटा ह्याला एक ऑप्शन तरी पण त्या मॉलिक्युलला तर आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. सुन हम क्या बात कर रहे, अपने पास बहुत कुछ कंपाउंड तो ऐसे होते कि उसमें कार्बन बहुत ज्यादा होते हैं. अगर कंप्लीट स्ट्रक्चर डैश स्ट्रक्चर उसका बनाओगे तो आपके पास उतनी स्पेस नहीं होती, फिर भी आपको उसको रिप्रेजेंट तो करना है. ऊपर रिप्रेजेंट करने साठी त्याला काय करावं लागेल, आपल्याला कंडेन्स करावं लागेल, त्याला काय करावं लागेल, ऍब्रिवेटेड करावं लागेल. पापुरो मग आता हे कसं कंडेन्स करायचं ते सांगतो तुला. त्यासाठी एकच काम करायचं पुरो, डॅश काही किंवा सगळेच समान ऑल डॅश यू हॅव टू ओमिट, समान ऑल डॅश यू हॅव टू डिलीट. पापुरो आता बघ म्हणजे कसं आता मी करणार आहे, बघ हा डॅश मी काढून टाकणार आहे, हा डॅश पण काढून टाकणार आहे, हा डॅश पण काढून टाकणार आहे. बघ हा कार्बन आला, आपण डॅश काढून टाकला, हा कार्बन कार्बन होती हायड्रोजन होती तीन. आता मित्र हा डॅश काढल्यामुळे हा कार्बन या कार्बनच्या जवळ आला, त्याच्यावरचे दोन डॅश काढले परत त्याच्यावरचे दोन हायड्रोजन घेतले. हा डॅश काढल्यानंतर हा कार्बन परत त्याच्या जवळ आला, याच्यावरचे दोन डॅश काढून टाकले, त्याचे दोन हायड्रोजन त्या कार्बनवर घेतले. हा डॅश काढल्यानंतर हा कार्बन जवळ आला, ते डॅश काढले, त्याच्यावरचे हायड्रोजन त्याच्यावर घेतले. हा डॅश काढला, हा कार्बन जवळ आला, हा डॅश हा डॅश हा डॅश काढला, त्याच्यावरचे तीन हायड्रोजन त्याच्याकडे गेले. मित्र एवढं मोठं दिसणारं स्ट्रक्चर फक्त मी डॅश काढून टाकले तर मला हे स्ट्रक्चर कॉम्प्रेस झालेलं दिसायले, कंडेन्स झालेलं दिसायले, ऍब्रिवेटेड दिसायले. असं मिळवलं मी जे कम्प्लीट स्ट्रक्चर होतं त्यातले डॅश काढले. आता इकडे लक्ष, याला अजून कंडेन्स करू शकतोय. मित्र इकडे मिथिलेन, इकडे मिथिलेन, ठीक आहे. इकडे CH3 ग्रुप म्हणजे मिथिल असतो, इकडचा मिथिल घेतला, इकडचा मिथिल घेतला, हा घेतला, हा घेतला. आता या ठिकाणी हे तीन ग्रुप कसे दिसायला तुम्हाला आयडेंटिकल दिसायला लागले, कसे दिसायला तुम्हाला आयडेंटिकल दिसायला लागले. बाबा हे आयडेंटिकल ग्रुप तुला दाखवण्यासाठी ब्रॅकेट करायचं किती दिसायचे, 1 2 3 पाहा हे झाले. म्हणजे मित्र या ठिकाणी तुम्हाला हे कसं अजून कॉम्प्रेस झालेलं स्ट्रक्चर दिसायला, कंडेन्स झालेलं स्ट्रक्चर दिसायला लागले. पहा मित्र अशा स्ट्रक्चरला काय म्हणताय तुम्ही, कंडेन्स्ड स्ट्रक्चर म्हणताय. अशा स्ट्रक्चरला काय म्हणताय तुम्ही, कंडेन्स्ड स्ट्रक्चर म्हणताय. लक्षात आलं बघा मित्र, हे पेंटेनचं पाहिले आपण. मी अजून एक्झाम्पल घेणार आहे, तुम्ही लक्ष देत राहायचं. कंडेन्स कसं स्ट्रक्चर तयार करायचं, एक कार्बन दिसायला, दोन कार्बन दिसायला, तीन कार्बन, चार कार्बन, पाच सहा सात आठ. पाहा या 8 कार्बनचा आल्केन घेतलाय, पहा त्याचं नाव असतं 8 कार्बनच्या ऑक्टेन. नॉमिनिकेचर मध्ये सगळं होणार आहे, फक्त सध्या स्ट्रक्चर कडे बघायचंय आणि त्याला काय करायचंय, कंडेन्स करायचंय. बघ रे बाबा कार्बन किती बॉन्ड तयार करणार आहे, 4. इथं कार्बनने 1 तयार केलाय, 4 किती बाकी, 3. या कार्बनने पहा 2 तयार केले, 2 बाकी, त्याचे 2 आहेत, 2 बाकी, 2 बॉन्ड बनाये, 2 बाकी, 2 बने हुए हैं, 2 बाकी, 2 बने हुए हैं, 2 बाकी, 2 बनाये, 2 बाकी, 1 बनाया, 3 बाकी. पुरे हे बॉन्ड कोणा सोबत राहिलेले, हायड्रोजन सोबत, कोणा सोबत, हायड्रोजन सोबत. हायड्रोजन के साथ बना रहा है बॉन्ड. बघरे बाबा असं स्ट्रक्चर बघितलं की लगेच पापरो तुला क्लिक झालं की कसं आहे कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कसं एक कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, तुला त्याला काय करायचंय, कंडेन्सेशन करायचंय, कंडेन्स्ड स्ट्रक्चर करायचंय. बघ रे बाबा ज्या वेळेस तुला कम्प्लीट स्ट्रक्चर पासून कंडेन्स्ड स्ट्रक्चर तयार करायचंय ना, त्यावेळेस तुला एकच गोष्ट करायची, जे बी काय डॅश दिसायलेत ना, डॅश को निकालो.
कंडेन्स्ड स्ट्रक्चर बना दो। कंडेन्स्ड स्ट्रक्चर कसं म्हणजे कंप्लीटली ही कंप्लीट स्ट्रक्चर आहे, डॅश को निकाल दो, कंडेन्स्ड स्ट्रक्चर बना दो। पाहूया आता मी हा डॅश काढला, हा काढला, हा डॅश काढला, हा डॅश काढला, बरोबर विचारा काढला, त्याच्यावरचे तीन डॅश काढले, हा काढला, हा काढला, हा काढला, त्याच्यावरचे तीन हायड्रोजन त्याच्यासोबत घ्यायचे। सोपे आपण डॅश काढला लगेच कार्बन आला की त्याच्यावरचे डॅश दोन काढले लगेच त्याच्यावरचे दोन हायड्रोजन असं असं मस्त झुप 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 पाहतो डॅश काढला झुप डॅश काढला बरोबर हा कार्बन त्याच्यावरचे दोन हायड्रोजन डॅश काढला हा कार्बन काढला काढला त्याच्यावरचे दोन हायड्रोजन डॅश काढला हा कार्बन जवळ म्हणायचं हे काढले त्याच्यावरचे दोन हायड्रोजन निकाल दिया कार्बन की दो हायड्रोजन है अलग कार्बन ए डैश काटे तो चोर चीज दो अलग कार्बन ए डैश काट ले तो चोर चीज तीन हाइड्रोजन ए डैश ला डिलीट कराए लो डैश ला ओमिट कराए लो पापुर वाणी आसस करते बाबा ये तुला याच्या पेक्षा कसं दिसायले कंडेन्सड दिसायले तुला अजून कंडेन्सड करायचं असेल बघ तुला अजून कंडेन्सड करायचं असेल तर बरो इकडं काय दिसायलंय हे मिथिल इकडं काय दिसायलंय हे मिथिल इकडचं मिथिल मी इकडं घेतलं तिकडचं मिथिल मी इकडं घेतलं बरो मध्ये किती सीएस आयडेंटिकल ग्रुप किती आहे सांग एक दोन तीन चार पाच सहा हे सहा आयडेंटिकल ग्रुप आहे त्या सहा आयडेंटिकल ग्रुपला पहा असं ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आणि जेवढे होते तेवढे इथं घ्यायचे जेवढे होते तेवढे कुठे घेतले इथं घेतले म्हणजे मी नेमकं केलं काय बघ किती मोठं स्ट्रक्चर होत डॅश ओमिट केले डॅश डिलीट केले हे स्ट्रक्चर भेटलं मग मी काय केलं अजून जे आयडेंटिकल ग्रुप होते इकडचं मी सीएस थ्री घेतलो तिकडचं सीएस थ्री घेतलो आणि ह्या आयडेंटिकल ग्रुप जे होते ते न्यूमरिकल सबस्क्रिप्ट मध्ये घेतले आणि मला हे शॉर्ट स्ट्रक्चर भेटलं मला हे कंडेन्स्ड स्ट्रक्चर भेटलं म्हणजे कंडेन्स स्ट्रक्चर कसं ऑप्टेन करायचं असते हा इफ यू आर डिलीटिंग ऑर ओमिटिंग सम ऑर ऑल डॅश फ्रॉम द डॅश स्ट्रक्चर देन न्यू स्ट्रक्चर इज प्रोड्यूस दॅट इज द कंडेन्स स्ट्रक्चर इन कंडेन्स्ड स्ट्रक्चर आयडेंटिकल ग्रुप्स आर टेकन इन अ न्यूमरिकल सबस्क्रिप्ट पा बरो ओके दिस इज द कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ दिस पा बरो ह्या असं अजून बडे बडे पॉइंट येणार आहे लक्ष द्या स्ट्रक्चर घेऊन येईल तुला हे कंडेन्स करायचंय कंप्लीट स्ट्रक्चर घेऊन येईल तुला काय करायचंय कंडेन्स करायचंय इकडे लक्ष दे हे स्ट्रक्चर दिसेल हे काय दिसेल तुला स्ट्रक्चर दिसेल मास्टर काय म्हणाले आता हिचं तू कंडेन्स्ड स्ट्रक्चर का की बेटा तू पहिल्यांदा एक म्हणशील का ज्यावेळेस तुला स्ट्रक्चर दिलेलं आहे तुला कंडेन्स्ड बनवायचंय तर डॅशला काय करायचंय तुला डिलीट करायचंय डॅशला काय करायचंय डिलीट करायचंय आयडेंटिकल ग्रुप कशात घ्यायचे ब्रॅकेट मध्ये घ्यायचे आणि जेवढे त्याचा नंबर घ्यायचा आहे जे स्ट्रक्चर मिळत ते स्ट्रक्चर कसं असणार आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चर असणार आहे बघ बेटा कसं ते आता इकडं बघ हा डॅश आहे काढून टाक हा डॅश आहे काढून टाक हा डॅश आहे काढून टाक हे पण काढून टाक मग कोण कसं दिसलं तुम्हाला इथं तुम्हाला काय करावं लागेल अरे बाबा हा डॅश काढला हा काढला हा काढला हा काढला सो मला कार्बन दिसेल आणि त्या कार्बन वर हे तीन काय होते मग सीएस थ्री सीएस थ्री
सीएससी म्हणजे मी ते लुक तीन होते मग हे तीन आयडेंटिकल मी ते लुक तुला कसे घ्यायचे सांग असे ब्रॅकेट मध्ये घ्यायचे किती होते तीन होते बरोबर हे झाले कंटेन्सी पर्यंत आता पुढे कसं करशील बाबा सर मी आपण डॅश काढलाय ना आय डॅश काढल्यावर सीएस टू कुठे इथे पण सीएस टू किती करून होतं सांगा एक दोन तीन सीएस टू किती तीन पण बघ बेटा हा डॅश काढला हा डॅश काढला तर तुला एक दोन तीन हा एक हा दुसरा आणि हा तिसरा बरोबर तीन सीएस टू तुला कशामध्ये घ्यायचे ब्रॅकेट मध्ये आयडेंटिटी नुसार डिग्री ब्रॅकेट नंतर तुला इथपर्यंत तू आलास नंतर तुला असं वाटलं इथं मला हा पण डॅश काढायचा आहे हा पण काढायचा आहे हा पण काढायचा बरोबर हा डॅश काढल्याने हा कार्बन कुठे येऊन जाईल इथे येऊन जाईल कार्बन आला सो त्याच्यावर दोन हे तो त्याच्यावर काय दोन बी आर येतो मग तू पा करू ह्याला तुम्ही असं पण करू शकता बी आर बाईस बेटा पुढे ह्याला कसं करशील सीएस टू बाबा सीएस टू आणि काय इकडे हे सीएस थ्री मित्र हे काय असणार आहे सांगा कंडेन्स्ड स्ट्रक्चर असणार आहे हे कसं झालंय कंडेन्स्ड स्ट्रक्चर एकदम सोपं बघ रे बाबा लक्ष दे आता यानंतर पुढे तुला अजून एक्झाम्पल घेणार आहे तुझं पण काय दिसायले बाबा सीओ बरोबर इकडं सी ट्रिपल बॉन्ड एन सी ट्रिपल बॉन्ड एन ह्याला सायनो ग्रुप म्हणायचं बरोबर इकडे एक सायनो ग्रुप आहे इकडे एक सायनो ग्रुप आहे इकडे एक सायनो आहे आणि इकडे एक सायनो आहे सर मी काय करू तिचं कंडेन्स कसं बनवू बरोबर तुला मी सांगितले जब जब भी तेरे पास कंप्लीट स्ट्रक्चर दिया हुआ है जब जब भी तेरे पास कंप्लीट स्ट्रक्चर दिया हुआ है और तुम चाहता है कि उसको कंडेंस फॉर्म में बनाया जाए तो आपके लिए क्या करना पड़ेगा कुछ या पूरे के पूरे डैश को डिलीट किया करो फिर जाके जो कॉम्प्रेस हो गया स्ट्रक्चर बनेगा वही रहेगा आपका कंडेंस स्ट्रक्चर कुछ करू मग सो डबल तीन डैश कंडेंस काय झालं तीन डॅश काढल्यानंतर तुला काय दिसायचं बाबा हे सीएल झालं इकडं सीएल आदेश प्रो इकडचं बघ बाबा इकडचं सी डबल बॉन्ड सी सो मी हे पण तीन डॅश काढतो का आपल्याला तीन डॅश काढले काय होणार आहे इकडं पण सीएल आता बरोबर एकाच कार्बनवर तुम्हाला दोन सीएन दिसायला गेले ते दोन्ही ग्रुप कसे आहेत आयडेंटिकल आहेत मग बेटा ह्याला कसं दर्शवले बघ हे पण डॅश काढतो हे पण काढतो हे पण काढतो हे पण डॅश काढल्यावर काय होणार आहे सीओ आणि ह्याच कार्बनवर हे दोन काय सांगा सीएन ग्रुप आहेत हा ग्रुप हे झाला अजून कंडेन्स्ड स्ट्रक्चर म्हणजे काय केलं कंप्लीट स्ट्रक्चर होतं डॅश काढत गेलो डॅश काढल्यानंतर आयडेंटिकल ग्रुपला ब्रॅकेट मध्ये घेतलं जेवढे होते त्याचा नंबर लिहिला म्हणून जे भी स्ट्रक्चर भेटलं ते कसं होतं कंडेन्स्ड स्ट्रक्चर जे भी होतं ते कसं होतं कंडेन्स्ड स्ट्रक्चर हो बाबा अजून आपल्याला कंडेन्स्ड ग्रुप पाहिजे बाबा
बेटा सूचन वाचून ह्याच्याकडे बघून तुला अवघड काहीच वाटू द्यायचं नाही. तुला फक्त एक काम करायचंय. काय करायचंय? डॅश काढायचे आणि ह्याला कंडेन्स करत राहायचंय. हा बरोबर मी कसं काढलं तिकडे लक्ष द्या. हा डॅश काढला, हा डॅश काढला, हा डॅश काढला. बरोबर मला काय दिसून येईल सांगा. हा डॅश काढल्यानंतर हा कार्बन आणि त्याच्यावरचा काय आहे हा हायड्रोजन. त्याच्यावरचा काय हा कार्बन आणि हा डॅश काढल्यावर त्याचा हायड्रोजन. बरोबर ह्याच कार्बन वर दोन काय सीएस थ्री. हे दोन्ही ग्रुप कसे आयडेंटिकल आहे. मग बघ बाबा सीएस थ्री टॉइस दोन सीएस सीएस थ्री टॉइस हा सेम. हा पुढचा बॉन्ड काढला पहा बेटा पुढे काय राहिले परत सीएच. आता पुढे काय आहे डबल बॉन्ड. बरोबर इकडे काय आहे सीएल. पहा पुढे काय दिसायला आहे कार्बन. हा डॅश आपण काढतो आपण काढतो पुढे काय हा कार्बन. त्याच्यावर तीन काय सीएस थ्री ग्रुप. बघ बाबा हे तीन घेतले. बरोबर हे स्ट्रक्चर पहा किती मोठं दिसत होतं. हे कम्प्लीट स्ट्रक्चर होतं. बरोबर त्याला काय केलेलं आहे आपण कंडेन्स फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. त्याला काय घेतलेलं आहे कंडेन्स फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. पहा बरोबर हे त्याचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. अजून आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे सीएल. भरपूर भरपूर प्रॅक्टिस करायची. हो एकदम सोपं सोपं आहे. सोपं सोपं करायला मी सुरू कर. त्याला कंडेन्स कर. बघ बाबा नंतर बेटा एक सेकंड एक्झाम्पल घेतोय. थर्ड घेतोय. चल बना दे स्टो कंडेन्स कसे करोगे. हा चल बाबा बोल. सगळे डॅश जेव्हा हा काढला सा काढला सा काढला हा 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 सगळे डॅश काढून बसलो सर. सर मला इकडं हा कार्बन दिसला त्याच्यावरचे तीन हायड्रोजन घेतले. सर हा पण डॅश काढला मला इकडं पण कार्बन दिसला त्याच्यावरचे तीन हायड्रोजन घेतले. पहा बरोबर त्याला सीएस थ्री सीएस थ्री काय झालंय कंडेन्स. आता इथं कसं करशील बघ बाबा. हा हे काढले सीएस टू डबल बॉन्ड करू पोझिशन काढून दाखवत जमते. पहा समोर ऑल डॅश मटेरियल पहा करू पहा इकडे पुढे इकडे काय हा डॅश सीएच डबल बॉन्ड सीएच. ते सगळे काय झाले बाबा तिचे कंडेन्स्ड स्ट्रक्चर झाले. पुढे याला अजून पण तुम्ही कंडेन्स करू शकता. हे डॅश काढून पहा करू हा सी टू एच फोर ह्याला पहा बेटा सी टू एच सिक्स इथं काय सी टू एच टू पहा बरोबर मेक दिस कंडेन्स. अजून प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला परत लक्ष द्या महत्वाचे.
बॉन्ड बनवलेला आहे डायलेरिक नायट्रोजन सोबत, दोन बॉन्ड दोन बाकी याचे दोन बॉन्ड दोन बाकी नायट्रोजन सोबत, दोन बॉन्ड दोन बाकी, दोन बॉन्ड दोन बाकी, दोन बॉन्ड दोन बाकी, दोन बॉन्ड दोन बाकी। ओके पहा बरोबर, आता इथे मी हायड्रोजन घेऊ, हे कंप्लीट स्ट्रक्चर दिसायला तुम्हाला। कंडेन्स्ड करायचंय, कंडेन्स करायचं झालं की बेटा तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे मस्त पैकी, कोणतं? तो आता डॅश काढणार आहे सगळेचे सगळे। हो बेटा हा हा डॅश काढला, हा हा काढला, बरोबर तुम्हाला माहिती हा पण डॅश काढला। विचार हा कार्बन, कार्बन त्याच्यावरचे तीन हायड्रोजन। ओके सर, हा डॅश काढा, हा काढा, हा काढा, बरोबर कार्बन त्याच्यावरचे दोन हायड्रोजन, हा काढा, हा काढा, हा काढा, कार्बन बरोबर त्याच्यावरचे दोन हायड्रोजन। हा बेटा तुम्ही सगळंच काढ काढले, डॅश डॅश काढले, डॅश काढले, डॅश काढले, काढ काढ, डॅश काढ, डॅश डॅश, मार डिलीट डिलीट मार, डॅश कर, डिलीट मार, वगैरे बाबा किती वेळा कार्बन पर्यंत आलतो, दुसऱ्या पर्यंत आलतो, बरोबर चौथ्यावर पण दोन सी एस टू, पाचव्यावर पण दोन सी एस टू, सहाव्यावर पण सी एस टू, सातवा सी एस टू, आठवा सी एस टू, नववा सी एस टू, दहावा सी एस टू, हे बघा अशी हे दोन सी एस टू झाले। अजून किती बाकी बघ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, दोन झाले, तीन चार पाच सहा सात आठ नऊ, आणि बरोबर सगळे शेवटी काय तिकडे सी एस टी। सर ह्याला अजून कंडेन्स करा ना, बरोबर इकडे बापसोबी इकडचा सी एस थ्री इकडे घेतो, तिकडचा सी एस थ्री तिकडे घेतो, म्हणजे आयडेंटिटी ग्रुप किती आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, बापुर आयडेंटिटी ग्रुप कितने आहे बच्चा, नाईन आहे। अशीच भरपूर प्रॅक्टिस होऊन पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे वन लाईन स्ट्रक्चर। ओके तब तक के लिए।